लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आहेत डॉक्टर प्रवीण मायकुळे। गेल्या 2 वर्षापासून मेंदू विकार, मेंदू व मनका शस्त्रक्रिया तज्ञ म्हणून लाइफलाइन हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। सर्व मेंदूचे आजार, मणक्याचे आजार, डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मान दुखणे, ब्रेन ट्यूमर, झटके येणे, अर्धांगवायू, अपघातामध्ये मेंदूला झालेली इजा इत्यादी सर्व आजारांवर उपचार उपलब्ध आहे। तसेच सर्व शस्त्रक्रिया व अशा अनेक 200 अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत। लाइफलाइन हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू आहे, पण ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा सर्वांसाठी आरोग्य पुस्तिका उपयुक्त आहे। यामध्ये 5% ते 20% सवलत दिली जाते। जे आजार योजनेमध्ये येत नाही अशा सर्व आजारांसाठी व तपासणीसाठी एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, ईसीजी, ईईजी, ईएमजी इत्यादी तपासणींवर आरोग्य पुस्तिकेमार्फत 5% ते 20% डिस्काउंट दिला जाईल व ॲडमिट बिलावर 5% ते 10% सवलत दिली जाईल। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्ड असल्यास घरून पेशंट आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स मोफत दिली जाईल। संपूर्ण भारत देशामध्ये मोदी सरकारने जो दर वाढ केलेला आहे पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंचा, त्याच्या निषेधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हा बैलगाडी मोर्चा, सायकल मोर्चा काढण्यात आलेला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले साहेबांच्या आदेशानुसार हा शिंदेसाहेब व प्रणिती दे यांच्या मार्गदर्शनानुसार हा मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनतेला लुटणारी पार्टी असे म्हणण्यात येते। भारतीय जनता पार्टी फक्त स्वतःचा स्वार्थ बघण्यासाठी सर्व काही करत आहे। ज्या भारतीय जनता पार्टीचे 2014 भारत देशामध्ये फक्त 5 कार्यालय होते, आज भारतीय जनता पार्टीचे 300 कार्यालय झाले कसे काय, हे खरंच एक सस्पेन्स आहे। भारतीय जनता पार्टी फक्त पैसे खाऊ पार्टी असे म्हणण्यात येते। भारतीय जनता पार्टी लोकांना लुटण्यासाठी तयार केलेली पार्टी आहे। भारतीय जनतेला एकदम वेठीस पकडलेले आहे। गॅस, जीवनावश्यक वस्तू या सर्वांचे दरवाढी करून फक्त आपण चांगले राहावं असे त्यांचे ध्येय धोरण आहे। आणि सोडा, आज एवढ्या मोठ्या महामारीच्या काळामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, दुकानं बंद पडलेली आहे, व्यापारी लोकांना त्रास होतोय, विद्यार्थ्यांना त्रास होतोय, असल्या ह्याच्यात सुद्धा भारतीय जनता पार्टी हे गॅस आणि पेट्रोल डिझेल वाढ करण्याच्या मार्गात आहेत। त्यांना कुणाचंही सुखदुःख नाही, फक्त आपल्या ह्याच्यावर राज्य करण्याची त्यांची तयारी आहे। आज भारत देशामध्ये कोरोनाची एवढी दुसरी लाट आलेली असताना सुद्धा लस सुद्धा जास्त पुरवठा करण्याची त्यांची क्षमता नाही। अशा या सरकारचा सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो।